नमस्कार, मी निषाद फाटक आज तुमच्या सगळ्यांसाठी नटरंग या चित्रपटातलं खेळ मांडला या गीताची व्हिडिओ ट्युटोरियल म्हणजेच गिटार ट्युटोरियल घेऊन आलो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जो तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला देताय त्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुमच्यापैकीच खूप लोकांनी मला या गाण्याची पण ट्युटोरियल करावी अशी विनंती केली होती, त्यामुळे खास तुमच्यासाठी आज मी हा व्हिडिओ करतो आहे. आशा आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माहिती मिळेल ह्याच्याबद्दल. तर आपण सुरू करूया. आधी मी एकदा गिटारवर सादर करतो आणि मग आपण त्याबद्दल बोलूया, त्याच्यातले कॉर्ड्स आणि स्ट्रमिंग पॅटर्न्स वगैरे. तर आता आपण ह्याचे कॉर्ड्स बघूया आणि स्ट्रमिंग पॅटर्न पण सांगतो. कॉर्ड्स मी तुम्हाला कमेंट्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं नोट्स लिस्ट फॉर्ममध्ये देणारच आहे, त्यामुळे तुम्ही त्यालाही बघू शकता त्या लिस्टला. आपण इथे मेनली तुम्हाला आपण हे करूया की कॉर्ड्स
कुठे वाजवतात किंवा असं काही खास काही इन्फॉर्मेशन असेल स्पेशल तर ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन, त्या ज्या निमित्ताने ज्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ प्लस नोट्स असं बघून दोन्हीचा वापर करू शकता. ठीक आहे, तर हे गाणं याची स्केल या गाण्याची आहे सी शार्प, म्हणजे काळी एक आपण ज्या पेटीवर म्हणतो सी शार्प ह्या गाण्याची स्केल आहे. ओरिजिनलच घेतली आहे मी याच्यात पण. तर आणि हे गाणं वाजवायला म्हणजे म्हणताना एस्पेशली वाजवायला मला सोपं जावं आणि स्ट्रमिंग पॅटर्न पण याचा खूप रिदमिक आहे, त्यामुळे मी या गाण्यासाठी कॅपो वापरला आहे आणि तो कॅपो 4th फ्रेटवर आहे. इकडनं बघतात 1 2 3 4 चौथ्या फ्रेटवर मी कॅपो लावला आहे, त्यामुळे नॉर्मली आपण जसं सी शार्प मायनर सपोज किंवा सी शार्प मेजर जसं वाजवतो 4th फ्रेटवर तीच पोझिशन आहे, फक्त मी बार बारला एलिमिनेट करून कॅपो लावून टाकलं, त्यामुळे मला आता एक्स्ट्रा या बोटाने दाबायची गरज नाही, मग मी बाकीकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतो, म्हणजे गाताना कॉर्ड चेंज वगैरे आणि सटल चेंजेस पण करू शकतो असे नोट्समध्ये, त्यामुळे मी कॅपो लावला होता. आणि तुम्हालाही ह्याचा उपयोग होईल, एस्पेशली तुम्ही जर गाऊन वाजवत असाल तर नक्की वापरा वापरा कॅपो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅपो वापरल्यामुळे जास्त भरीव वाटतं, म्हणजे इवन तारा खूप जास्त चांगल्या घुमतात आणि या गाण्यामध्ये खूप अजय अतुलजींनी खूप मस्त रिदम दिला आहे डफचा आणि घुमणारा असा खूप आवाज आहे, त्यामुळे मी कॅपो लावतो. तर आधी आपण कॉर्ड्स बघूया. आधी सगळ्यात बेसिक कॉर्ड ह्याचं मी सी शार्प सस्पेंडेड 2 असं देतो, सी शार्प मेजरही देऊ शकता तुम्ही पण सस्पेंडेड 2 मला खूप चांगला वाटतो कारण तो असा मधला कॉर्ड आहे, ना ग ग पण नाही येत आणि ग चा संबंध दाखवता येतो पण त्याच्यात सस्पेंडेडमध्ये जास्त चांगला वाटतो. आणि सस्पेंडेड जर धरला तर आपण त्याचा पुढचा जो कॉर्ड आहे तो पण देऊ शकतो, जो हा या गाण्याचा जो राग आहे त्याच्यावर बेस्ट आहे आपण. तर आधी आपण बघूया सुरुवात कशी आहे. सुरुवात या गाण्याची तर रिफ नी झाली, ती रिफ पण तुम्ही गिटारवर वाजू शकता. आता तुम्ही कॅपो जर इथे लावला याचा अजून एक फायदा की तुम्ही ती रिफ इथे वाजू शकता. सी शार्प कॉर्ड जो आहे तो आपण आता ए पोझिशन जसं आपण इथे ए मायनर किंवा ए मेजर धरतो तसं आपण आता इथे धरू शकतो. ए पोझिशन धरली याला 0 फ्रेट मानलं तर ए पोझिशन जर तुम्ही धरली 4th फ्रेटवर कॅपो ठेवून तर सी शार्प कॉर्ड येतो. त्यामुळे आता या पोझिशनवर ठेवून सी शार्प सस्पेंडेड 2 वर ठेवून जर आपण पहिली रिफ बघितली ती आहे स्टार्टिंग, तर ती आपण बघूया कशी वाजवायची. मी बेसिकली फिंगर्सनी वाजवतो त्यामुळे मला प्लक करता येतं, दोन दोन तारा एका वेळेला प्लक करता येतं, मग बेस बेस आणि वरच्या तारा पण मला एकत्र प्लक करता येतं म्हणून मी फिंगर्सनी वाजवतो. तर दाखवतो तो कसं वाजवतो की परत बघा शेवटची तार हा ह्याचा एक सारखा चालू तसा म्हणजे ही एक तार चालूच राहणार आहे या रिफ मध्ये आणि त्याला आपण फक्त जोडायचं की आता तुम्ही बेसची एक तार जोडा, ए ए ची तार ए ची स्ट्रिंग जी आहे ती तुम्ही त्याच्याबरोबर जोडा, म्हणजे बेस आला एकदा. तर हे झालं, त्याच्यानंतर तुम्ही या ह्याच्याच या रिफ मध्ये आत्ता आत्तापर्यंत जे केलं त्याला फक्त या दोन तारा एकमागून एक वाजव, म्हणजे ए डी आणि सॉरी ए डी आणि जी, बरोबर ए डी आणि जी या तारा ह्याला ऍडिशनल वाजव म्हणजे असे
आणि मग तो रिपीट, म्हणजे आधी आपण आत्तापर्यंत हे वाजवत होतो. तर त्याला फक्त सोडायचं. तर हे पण हळू दाखवतो एकदा. आणि मग ऑफकोर्स हे आपण गाण्याची जी लय आहे त्याच्यात वाजवायचं आहे. तर टेम्पो आहे या गाण्याचा साधारण 90 BPM, 90 BPM, आणि 4x4 वर तुम्ही ठेवू शकता. तर तुम्ही या लयत जर वाजवायचं असेल तर तुम्हाला थोडं थोडं जोरात वाजवायला लागेल. मग हे त्याचं जे वेट आहे या नोट्स वाजवायचं, तसं आपण चार 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 4x4 बीट लागलं, म्हणजे 1 2 3 4, पण ॲक्च्युली तारा वाजवायचं जे वजन आहे ते वेगळं आहे, ते 6x8 बीट सारखं आहे. म्हणजे त्याच्यात ते पण तुम्हाला दाखवतो की तुम्हाला 4 1 2 3 4 लावून जर जमत नसेल किंवा कळत नसेल तो कसा द्यायचा किंवा किती वजन आहे त्याचं, तर तुम्ही मेट्रोनोम 6x8 लावा आणि 135 म्हणजे 135 वर जर तुम्ही मेट्रोनोम लावला तर ते 6 मात्रांचं 6x8, त्यामुळे 6 मात्रा आपल्याला पूर्ण मोजता येतात. आता ह्या हे जे हे वाजत आहेत नोट्स, ते 6 नोट्स आहेत. म्हणजे 3 नोट्स आहेत बेसिकली, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 3 नोट्स आहेत. तर आता तुम्ही 3x4 लावा किंवा 6x8 कसंही तुम्हाला, जसं 3x4 पण मग 6x8, 6x8 तुम्ही 135 वर लावू शकता, म्हणजे बरोबर येतो तो स्पीड. म्हणजे या अंगानी या वेटनी तुम्ही वाजवायचंय. आणि जर तुम्हाला 4x4 हवं असेल तर, कारण 4x4 जो बीट आहे तो नंतर उपयोगी पडतो जेव्हा गाणं सुरू होतं. खेळ खेळ 3 4 2 3 4 1 2, त्यामुळे मी 4x4 हा टेम्पो ठेवलाय. 2 3 4 हेच आहे. ठीक आहे, तर मग तर ही झाली पहिली रिफ. असं सुरू होतं का? आणि मग पहिला स्ट्रिंग पीस. स्ट्रिंग्स जे आहे जोपर्यंत शब्द सुरू होत नाही तोपर्यंत हेच आहे. आणि मग हे जे रिफ आहे त्याला अजून एकदा अजून एक ॲडिशन मी करतो जनरली, की आधी आपण असं सुरू करतो सॉफ्टली, म्हणजे नॉर्मल नुसतं स्ट्रिंग्स, आणि त्याला 1-2 आवर्तन नंतर मी त्याला बेस अजून एक, कारण बेस आहे त्याच्यामध्ये, बेस गिटार का त्याने बेस असं एक एलिमेंट टाकलं धुम 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 असे, तर ते पण मी ह्या बेसची जी तार आहे त्याच्यावर मी वाजवतो. परत दाखवतो. तुम्ही वाजू शकता तुम्हाला जर
जमत असेल तर मस्त वाटतं हे. आणि त्याच्यानंतर मग शब्द सुरू होतात. तुझ्या पायरीशी साल थोर नाही, साधे जुन्या काळ गती तुझ्या गाय जाई. तेव्हा इथे परत तो बेस येतो. आणि आता मी आर्पेजिओ जो करत होतो प्लकिंग, ते सोडून मी ह्या पॉइंट नंतर तुझ्या काने जाई, तर मी प्रॉपर लाईट, एकदम लाईट स्ट्रमिंग सुरू केलं ऍक्च्युली. तो बेस तसाच ठेवला. आणि नोट्स सगळ्या तशाच ऐकू याव्यात असं आता मी तुम्हाला मेट्रोनोमवर एकदा दाखवतो. हे स्ट्रमिंग पॅटर्न, पहिला स्ट्रमिंग पॅटर्न, लाईट एकदम स्ट्रमिंग चेंज होतो. हे तर याचं स्ट्रमिंग कसं करायचं तुम्ही, तर कारण हे 1 2 3 4 आणि आपण असं स्ट्रमिंग करतो, तर हे परत मी जसं मगाशी म्हणलं की याचं स्ट्रमिंग पण 6/8 मध्ये 135 लावून तुम्ही चेक करू शकता, तसं आलं पाहिजे. मग त्या स्पीडमध्ये तुमचं स्ट्रमिंग असलं पाहिजे या लाईसाठी. म्हणजे बरोबर 6/8 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 फक्त अपडाऊन अपडाऊनच करायचं, डाऊनही सुरू करायचं, डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप. असं एकदम लाईट, एकदम लाईट, जास्त जोरात करू नका, कारण नंतर आपल्याला जेव्हा डफ आणि हे सगळे इन्स्ट्रुमेंट सुरू होतात तेव्हा आपल्याला जोरात करायचं. आत्ता एकदम लाईटली करा, ठीक आहे. तर जसं म्हटलं 135 BPM लावून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता या स्ट्रमिंगची, जर तुम्हाला एक्झॅक्टली टेम्पो हवा असेल तर. आणि तो 94/4 जो 90 BPM आहे त्याच्याबरोबर परफेक्ट बसतो तो. 6/8 135 = 4/4 90 BPM असं मी ते कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे, तर आता मी परत 90 करतो याला. आणि मग आपण पुढे जाऊया 4/4 90. तर या आत्तापर्यंतचे ह्याच्याचे कॉर्ड बघू आपण फक्त. पहिला जसं तुम्हाला म्हटलं स्टार्टिंगचं C#(2) हा एक, आणि हा एक असा एक कॉर्ड होतो. हा ॲक्च्युली कॉर्ड स्पेशल एक कॉर्ड आहे, त्याला आपण म्हणूया C#(2) + ह्याला वेस्टर्न ह्याच्यात नोटेशन आहे की #5, म्हणजे #5 असं लिहितात ते. एवढं काही अवघड नाही समजायला, समजवतो तुम्हाला. तर बेसिकली आपण C#(2) आधी वाजवतोय. तर ह्या जर हे जर गाणं बघितलं तुम्ही, ह्या गाण्याचा मागे जो राग आहे त्या रागावरचे आता आपण एकदा नोट्स बघूया, म्हणजे स्वर बघूया कुठले. तर आहे ध कोमल येतो हा, कोमल तो हाय, ही एक्झॅक्टली ती नोट आहे ध कोमल. आणि आपल्याला माहितीच आहे की सारे गम प हा 5वा स्वर आहे आणि ध 6वा स्वर आहे.
तर 6वा स्वर म्हणजेच शार्प फाईव्ह, हे लोक त्याला म्हणतात की शार्प फाईव्ह म्हणजे अर्धी अर्धी अर्धा स्वर वरती, म्हणजे प च्या वरचा अर्धा स्वर म्हणजे ध कोमल, त्यामुळे आपण तो ध कोमल तिथे ऍड केला आहे, म्हणजे सी सस्पेंडेड शार्प फाईव्ह, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता सी सस्पेंडेड फ्लॅटेड सिक्स्थ. फ्लॅटेड सिक्स्थ म्हणजे काही नाही, अर्धा स्वर खाली म्हणजे, आणि या लोकांचं सिक्स्थ म्हणजे ध शुद्ध असतो, त्यामुळे सिक्स्थपासनं फ्लॅटेड म्हणजे अर्धा स्वर खाली तर ध कोमल, परत तो चाला ध कोमल, त्यामुळे सी शार्प सस्पेंडेड टू फ्लॅटेड सिक्स्थ म्हणा किंवा सी शार्प सस्पेंडेड टू शार्प फाईव्ह असं म्हणा. बेसिकली हा ध तुम्ही त्या कॉर्डला ऍड करायचा आहे, म्हणजे तो ती जी नोट आहे ती त्याच्यात येतं, आणि मग गाण्यात पण तो स्वर आहे, त्यामुळे खूप छान वाटतं त्या ऐकायला. तर जसं तुम्हाला सांगितलं की सी शार्प सस्पेंडेड टू अधी कॉर्ड या स्ट्रमिंगमध्ये, तर किती वेळा वाजवायचं ते पण सांगतो की 1 2 3 4 चौथ्याला फक्त तो सी शार्प सस्पेंडेड टू फ्लॅटेड सिक्स्थ जो आहे तो वाजवायचा, म्हणजे परत दाखवतो 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4, तर फक्त 3 आणि 4 ला वाजवायचं. तर ते तुम्हाला गाणे ऐकल्यावरही कळेल की कधी चेंज करायचं. आणि मग हे दोन बेसिकली हे सुरू झालं, एक कॉर्ड प्रोग्रेशन तुम्ही सुरू करू शकता आणि मग गाणं सुरू होतं. तुझ्या पायरी शिकुनी सान थोरला, ते झालं. तुझ्या गाणी जाई तर तरी देवा सरे तो बेस मी अजूनही देतो बा. बाकी एकदम लाईट करायचं आहे बेस, तेवढं धुम 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 धन धन धन, एवढंच फक्त असं फेड आउट करायचं आणि बाकी हे लाईट ठेवायचं इकडे. पहिल्या 3 तारांवर असं हलकं एकदम स्ट्रमिंग केलं तरी चालेल. ठीक आहे, याच्यानंतर याला आहे सी शार्प मेजर, आणि त्याच्यानंतर तुम्ही सी शार्प 7th वापरू शकता, आला तिकडे, किंवा सी शार्प सस्पेंडेड 2 7. मी इकडे एकच तार वाजवतो, मग सी शार्प सस्पेंडेड 2 7, म्हणजे मी जो नॉर्मल 7th असतो त्याच्यातनं पण ग काढून टाकला, ग पण काढून टाकला, त्याच्याऐवजी रे घेतला सस्पेंडेड 2 7. आता पेटला या शब्दाला आहे जी शार्प आणि ए मेजर आहे इथे पेटला. आणि तिथून स्ट्रमिंग सुरू होतं. तर इथपर्यंत आधी आपण करून घेऊया, स्ट्रमिंगला मी येतोय अजून, परत एकदा न थांबता तो तुम्हाला दाखवतो. आधी आपण सुरू केलं आर्पेजिओपासनं, त्याच्यात सगळं म्युझिक तुमचं जे वाजत असेल किंवा तुम्हाला म्हणायचं असेल वाजत असेल, आणि मग शब्द तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई, आणि याचा स्ट्रमिंग सुरू एकदम लाईट. हे तरी देवा सर नाही भोग कशा पायी, घरवाली वाट दिशा अंधारल्या धाई, वाळून उधळतो जीव माय बापा, वनवायू रे
खेळ ओके तर स्ट्रमिंग सांगण्याच्या आधी स्ट्रमिंगचे जे कॉर्ड्स आहेत ते एकदा तुम्हाला सांगून टाकतो. म्हणजे आपण स्ट्रमिंगवर येऊ, फक्त स्ट्रमिंगवर. तर ह्याचे पण कॉर्ड्स सिमिलर आहेत खूप. खेळ मांडला, खेळ मांडला, सी शार्प सस्पेंडेड टू देवा. आता आपला स्पेशल कॉर्ड सी शार्प सस्पेंडेड टू फ्लॅटेड सिक्स किंवा शार्प फाय. खेळ मांडला देवा, खेळ मांडला. ठीक आहे, म्हणजे ह्या स्ट्रमिंग एवढंच स्ट्रमिंग. खेळ मांडला हेच दोन कॉर्ड, सी शार्प सस्पेंडेड आणि तो दुसरा. पण हे स्ट्रमिंग मध्ये, स्ट्रमिंग आजूला अजून आलो नाही. आपण आधी आपण सगळे कॉर्ड्स कव्हर करूया. तर ह्याच्यानंतर सुरू होतं जो तो ब्रिज आहे, म्हणजे कोरसचा जो ब्रिज आहे. त्याला पण तुम्ही सी शार्प मेजर आधी देऊ शकता. सांडली सारे ग सांडली गाडी हेच दोन कॉर्ड देऊ शकता, सी शार्प सस्पेंडेड आणि दुसरा. हे सगळं सेमच आहे, हेच दोन कॉर्ड. परत त्या स्ट्रमिंग वर आलो. आता इंटरल्यूड सुरू होतं, त्याचे कॉर्ड्स पण बघूया. सी शार्प सस्पेंडेड टू ॲज युजुअल. इथे तुम्ही सी शार्प मेजरला चेंज करू शकता. सी शार्प मेजर आणि दुसरा, किंवा तेच ठेवू शकता, दोन्ही सेम बेसिकली. तर इथे फक्त कॉर्ड बदलतं, जो शेवटचा पार्ट आहे त्याला जी शार्प सस्पेंडेड फोर्थ आहे. सस्पेंडेड फोर्थ, जी शार्प आणि जी शार्प मेजर, सस्पेंडेड फोर्थ आणि मेजर. आणि परत सी शार्प सस्पेंडेड करायचं, म्हणजे तर इथे सी शार्प सस्पेंडेड टू सी शार्प सेवन्थ तुम्ही वाजू शकता, किंवा सस्पेंडेड सेवन्थ हे वाजू शकता. सार आधार इथे तुम्ही, हा आहे एफ शार्प मायनर सिक्स्थ. आधार एफ शार्प मायनर बेसिकली त्याचा सिक्स्थ. ह्या पोझिशन मध्ये तुम्ही कॅपोलावला जर असेल तर डी मायनर, जसं आपण इथे वाजवतो डी मायनर, तो आधी तोही वाजू शकता. तो इथे जर तुम्ही या पोझिशन मध्ये डी मायनर वाजवलात त्या पोझिशन, तर तो एफ शार्प मायनर वाजेल ऍक्च्युअली. आणि डी मायनरच्या पोझिशन मधनं तुम्ही मधलं बोट जर काढून टाकलं, मधली मधल्या तारेचं बोट जर उचललं, तर तो डी मायनर सिक्स होईल. ठीक आहे, तर हा कॉर्ड आहे.
दे झुंजायाल किरपेची डाल रे उजाण सार आधार इथे आधार कुणाचा हाय हे पण दोन कोड आहेत परत जी शार्प सस्पेंडेड फोर्थ आणि जी शार्प हे मगाचे जे दोन होते तर उसवल घन गोत सार आधार किंवा तुम्ही एफ शार्प मायनर सिक्सच्या ऐवजी आधार हा ए मेजर पण देऊ शकता आय थिंक ए मेजरच आहे ओरिजिनल मध्ये पण ए मेजर आहे आधार आणि मग जी शार्प सस्पेंडेड फोर्थ आणि जी शार्प मेजर तर आपण परत बघूया सस्पेंडेड फोर्थ जी शार्प आणि जी शार्प मेजर आणि परत रिपीट हे भ्यागळन होई परी दिन आणि मग हे तीन कोड बघूया तर हा जी शार्प मेजर पासून परत सुरू होतो हा आहे जी शार्प मेजर मग एफ शार्प मायनर सिक्स सी शार्प मेजर तर बळदे झुंजायला म्हणजे जी शार्प परत म्हणजे जी शार्प मेजर सी जी शार्प मेजर एफ शार्प मायनस सिक्स आणि सी शार्प मेजर आणि परत जी शार्प म्हणजे असं चार म्हणजे जी शार्प मेजर एफ शार्प मायनर सिक्स सी शार्प मेजर आणि परत जी शार्प म्हणजे असं चार आहेत ओके आणि याच्या पुढे इथे तुम्ही सी शार्प सस्पेंडेड देऊ शकता त्याला तुम्ही परत एफ शार्प मायनर सिक्स जो आहे किंवा असाही देऊ शकता खेळ मांडला झालं तर हे झाले कॉर्ड्स आता सगळ्यात महत्वाचं स्ट्रमिंग त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं होतं त्यामुळे आता स्ट्रमिंग वगैरे स्ट्रमिंगसाठी मला तुम्हाला स्ट्रमिंग जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल या गाण्याचं गिटारवर तर एकदम गिटारवर नको जायला आधी त्याच्यातलं जो पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट आहे डफ जी त्यांनी वाजवली आहे छान जी वाटते तर ते तुम्ही आधी त्याचा जो ताल आहे त्याचा जो हे वेट आहे वजन आहे कसं वाजवलं ते आधी आपण समजून घेऊया म्हणजे तुम्हाला जर ते एकदा डोक्यात बसलं मग तुम्ही ते आपल्या गिटारवर ते रिप्रोड्यूस करायचं ॲक्च्युली बेसिकली तर त्याच्यासाठी मी आज तुमच्यासाठी खरंच डफ मी आणला आहे त्याच्यावर तुम्हाला एकदम मी वाजवून दाखवतो ह्याच्यातलं या गाण्यातलं कसं त्यांनी तो बीट घेतला आहे आता एक मिनिट मी मेट्रोनोम लावतो हा आहे ना ओके ठीक आहे तर मला फक्त थोडा सूर ओके तर आता आपण समजून घ्या की डफ त्यांनी कसा वाजवला आहे बेसिकली त्याच्यात तीन चार पार्ट्स आहेत या पूर्ण रिदमसाठी बेसिकली तुम्हाला रिदम एकदा वाजवून दाखवतो मग आपण त्याचं अनालिसिस करूया की Thank you.
ठीक आहे. तर हे हा असा तो बीट आहे, हा आपल्याला गिटारवर रिप्रोड्यूस करायचा आहे. त्यामुळे आता हे समजून घ्या याच्यातले काय काय पार्ट्स आहेत. तर एक तर मी आता तुम्ही बघितलं वरती मी हात ठेवला आहे त्याच्यात, तो मी थाप मारतोय अशी आणि ती मेट्रोनोमवर एक्झॅक्टली मॅच आहे. म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4. मग दुसरा पार्ट आहे ह्याचा बेस, म्हणजे हा जो आहे, हा जो आवाज आहे तो, तर 3 4 1 2, तर 1 बेस आहे. आणि 3 आणि 4 मध्ये पण बेस, म्हणजे हे बेसचे पार्ट झाले. आता आपण ट्रेबल्सचा जो पार्ट आहे तो बघूया. तर असं ते ट्रेबल्सचे पार्ट म्हणजे ऑफ बीट आहे. आणि ह्याच्यात एकदम शेवटचा पार्ट आहे तो त्यांनी आपल्या तबल्यात जसं असतं की सम आणि काल, तर या बीटमध्ये पण सम आणि काल आहे, हाफ आणि हाफ. तर इथे अजून एक ठीक आहे. तर हा बेसिकली म्हणून तुमच्यासाठी हे दाखवायला म्हणून आणलेलं. आता हा बीट आपण लक्षात ठेवूया आणि त्याला आपल्याला गिटारवर रिप्रोड्यूस कसं करता येईल ते आता बघूया. आता आपण बघितलं की कुठले कुठले पार्ट्स होते ह्याच्यात. बेसिकली आधी मी जसं सांगितलं की वरचा हात जो मी मेट्रोनोम बरोबर थाप मारत होतो ते तर सगळ्यात इझी, आपण गिटारवर त्याला म्युटेड जर तुम्ही केलं का कुठलाही स्वर नाही आले पाहिजेत फक्त, पण तारा वाजल्या पाहिजे फक्त. तर तुम्ही लाईटली असा स्ट्रिंग्सवर हात ठेवला आहे तुमच्या, लाईटली दाबायचं नाही, तर तुमचा म्युटेड आवाज येतो. तर हे तर सगळ्यात आधी सोपं आलं आपल्याला, ठीक आहे. आणि मेट्रोनोम बरोबर आपण 1 2 3 4 याला वाजवतो. तर आता 1 जो बेस होता धुम झुम तिन धुन हा जो बेस आहे तो आधी 1 वाजवूया प्लस म्युटेड जे आपण 4 वाजवत होते. ओके 3 एंडला तुम्ही बघितलं की 2 बेस येतो आणि बेस आणि ट्रेबल 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे. आणि बेसचं जे मी सांगायला विसरलो की बेस जर तुम्ही वाजवत बेसचं जे रिप्रेझेंटेशन इथे वाजवाल ते ऑफकोर्स बेसच्या स्ट्रिंग्सवर वाजवायचे. ह्या 3 गिटारच्या स्ट्रिंग्स बेसच्या असतात मानल्या जातात आणि ह्या म्हणजे खर्जातल्या असतात आणि खालच्या ज्या ह्या 3 स्ट्रिंग्स आहेत ह्या तार सप्तकातल्या असतात. त्यामुळे आपल्याला आपण ह्याला आपण डिवाइड करू शकतो की बेस आणि ट्रेबल. तर बेसला बेसच्यासाठी ह्याच्यात बेस वाजवायला तुम्ही पण बेसच्या स्ट्रिंग्सवरच आघात करा म्हणजे.
3 4 ठीक आहे, बेस झालं आणि ट्रेबल जे वाजवत आहे हे जे ट्रेबल आहे तर मी खालच्या स्ट्रिंग जो आहे आणि बेस ठीक आहे ना, तर आतापर्यंत आपण एवढंच केलं की बेस म्यूट 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 बेस म्यूट 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 बेस आणि आता आपण एवढं जर तुम्हाला आलं असेल तर आता आपण त्याच्यात तो ट्रेबल्स टाकूया की धन ता हे जे टा आहे ते आपण टाकूया, त्याला पण वरती आपल्याला वाजवायचं आहे. एक आपला एक ट्रेबल्स आपण वाजवतच आहे तसं एंडला हे जे 3 4 1 2 3 4 जे जे आपण म्युटेड हे वाजवत होतो आधी की त्या प्रत्येक म्युटेडच्या नंतर तो ता येतोय असं. तर आधी आपण परत बघूया, हे आधी होत तर आता प्रत्येक म्युटेडच्या मागे लगेच तो ता येतो. सगळे डाऊन स्ट्रोक्स वाजवतो मी, असं अप काहीच करत नाही कारण मला ह्याच्यात असं कम्फर्टेबल असतं ते कंट्रोल यायला. तर तुम्ही पण डाऊन स्ट्रोक्स ही वाजवू शकता. अजून एक छोटासा पार्ट जो राहिला आहे तो आहे जो मी म्हणलो की एकदम एंडला श्राक दिन दा तो मी इथे वाजवतो, वाजवताना कळेल एकदा. सहज जमत असेल तर वाजवा, नाहीतर मग इथे तुम्ही स्ट्रिंग्स वर आघात करू म्हणजे स्ट्रोक करू शकता. म्हणजे इथपर्यंत आलो. आता ह्याच्या पुढे तुम्ही ऑफकोर्स ते जे आपण एक वाजवतोय म्युटेड त्याला तुम्ही असंही वाजवू शकता. म्हणजे आपण आतापर्यंत असं वाजवत होतो तर त्याच्याऐवजी तर
आता इथे मी असे स्ट्रोक्स त्याला वापरतो की दोन डाऊन, डाऊन डाऊन अप डाऊन असे. तर ते तुम्हाला प्रॅक्टिस नाही येईल म्हणजे ॲक्च्युली तुम्ही ह्याच्यासाठी आधी तुम्हाला तो रिदम नीट पक्का बसायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते कळेल की कसं तुम्ही इम्प्रोवाइज करू शकता बेसिकली. ऑफकोर्स ह्याच्या शेवटची स्टेप जी अवघड पण आहे ती आहे की कॉर्ड्स, आता हा रिदम स्ट्रमिंग पॅटर्न करताना कॉर्ड्स चेंज करणं, आता हे ह्याला पण थोडंसं हे पण अवघड असतं आधी आधी. आधी तर कॉर्ड्स चेंज करणंच अवघड जातं आधी आधी, जे तुमच्यापैकी जे गिटार आधी शिकत असतील, आत्ता एकदम नवीन नवीन असतील गिटारसाठी, तर तुम्हाला हळूहळू तुम्ही जा, म्हणजे हळू टेम्पो ठेवून मजा, म्हणजे आणि नॉर्मल मग सी शार्प आणि त्याचं दोन दे दोन कॉर्ड्सचं जे कॉम्बिनेशन देत ती ते ठीकच आहे, कारण एक एवढं अवघड नाही, कारण एकच तुम्हाला ॲडिशन करायचं आहे. ही एकच नोट ॲड, त्यामुळे ते ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही कडवं वगैरे बघता तुम्हाला कॉर्ड तो टेम्पो सांभाळूनच चेंज करायचा, तर तुम्ही तसं लक्षात ठेवा, तशी प्रॅक्टिस तुम्हाला करायची. ओके, आधार स्ट्रमिंग चेंज झालं, त्यामुळे ह्या गाण्याचं स्ट्रमिंग अवघड आहे थोडं. तुम्हाला जसं मी म्हटलं की तुम्ही तुमच्याकडे डफ असेल तर डफवर करा, किंवा अशी एक डफच्याच आकाराची एक छोटी खंजिरी मिळते त्यालाही डफ सारखं असतं, त्याच्यावर तुम्ही करू शकता प्रॅक्टिस. म्हणजे तुम्हाला एकदा तो हातात बसला रिदम, किंवा गिटारवरही करू शकता, असंही करू शकता. बेसिकली तुम्हाला बेस कुठे आहे, ट्रॅबल कुठे आहे, आणि त्याचे हे चालू आहे ते कुठे आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे, तेव्हा तुम्ही ते रिप्रोड्यूस करू शकाल. आणि जसं मी सांगितलं, गिटार बेस इथे वरच्या तीन स्ट्रिंग्स आणि खालच्या ट्रेबलच्या तीन स्ट्रिंग्स हे युटिलाइज करून, प्लस म्यूटचे जे आहेत तुम्ही असे आवाज, वेगवेगळे म्यूटचे आवाज तुम्ही कसं करता, की काय काय म्यूट असे असतात, ह्याला आपण नुसतं नखांनी मारतो त्याला वरती, तसंही करू शकता, किंवा म्यूट असंही करू शकता साईड वेज, तर ते तुमच्यावर आहे, तुम्हाला जसं रिदम शेप करायचा, फक्त आवाज तसा आला तर मग चांगला वाटतं ते. तर हे सगळ्याचं मिक्सचर होऊन मग तो रिदम बनेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागेल. आणि पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट जर तुम्ही शिकत असाल तुमच्यापैकी कोणी, तर एस्पेशली तबला जर शिकत असेल तर त्याला डेफिनेटली
इझियर होईल वाजवायला, सोपं होईल वाजवायला. त्यामुळे जर तुम्हाला खरंच हे करायचं असेल, अचीव करायचं असेल, तर मी तर इनफॅक्ट सजेस्ट करेन की तुम्ही पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट शिका. जर तुम्हाला हा स्ट्रमिंग पॅटर्न जर करायचं असेल, कारण पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट तबला किंवा जे काय तुम्हाला वाटेल ते, पर्क्युशन तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा तुमच्या हातात ते कंट्रोल येतो. मग या हातात नाही दुसरं, कारण या हाताने दुसरं वाजवतो आपण काय, तबल्याला पण दोन वेगवेगळे कोऑर्डिनेशन्स लागतात हाताचे, सेम नाही वाजवत दोन्ही हाताने. त्यामुळे जर तुम्ही असं कोऑर्डिनेशन केलं तर तुम्हाला ते पण अजून एक मदत होते हे स्ट्रमिंग पॅटर्न जे आहेत वाजवायला. आणि या गाण्यासाठी तर एस्पेशली स्ट्रमिंग पॅटर्न खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तो खूप चांगला वाटतो ह्याच्यात. तर आय थिंक माझ्यातर्फे आज एवढंच आहे. मी मला वाटतं सगळं सांगितलं तुम्हाला. अजून काय काही तुमच्या मनात प्रश्न असतील किंवा डाऊट्स असतील किंवा मी काय विसरलो असेल आज सांगायला, तर मला विचारा. डेफिनेटली मी प्रयत्न करीन उत्तर द्यायचं. तर बाकी तुम्हाला मी सगळं सांगितलं आहे. हो येस ओके. मग परत भेटू आणि तुम्ही आपली काळजी घ्या तब्येतीची, हसत राहा, गात राहा आणि असंच शिकत राहा, वाजवत राहा, खुश राहा. भेटू नंतर. नमस्कार.